आपण हे सुरुवातीची स्लाइड बघतो. आजचा विषय आपला असा आहे की सिंधुदुर्ग समुद्र कासवांचे संरक्षण व संवर्धन. तर विषय त्याच्यात आणखीन एक आपण ऍड केलेला होता की लोकसमूहातून समुद्री कासवांचे संरक्षण. तर ही प्रतीकात्मक स्लाइड पहिल्यांदा आपण टाकलेली आहे की ज्याच्यामध्ये जाळ्यामध्ये कासा अडकलेला आहे आणि ते मानव आणि प्राणी कसा संघर्ष चालतो त्याचा एक प्रतीकात्मक हे आहे स्लाइड आहे. तर आपण सुरुवात करूया की सिंधुदुर्ग किनारपट्टीला आपण जे लोकसंवर्धनातनं संवर्धन चालू केलं तर लोकसमूहाच्या एकत्रितपणे प्रशासन आणि लोकसमूह. तर आपल्या भागामध्ये जे कासव आढळतात, पूर्वी साधारणपणे 15-20 वर्षापूर्वी असंख्य कासव ही खाल्ली जायची किंवा अशी जाळ्यात अडकून मरायची. तर तेच आपण एक ब्रीदवाक्य घेतलं होतं की कन्वर्शन ऑफ कंझ्युमर्स इन टू कॉन्झर्वेटर्स, म्हणजे जे भक्षक आहेत त्यांनाच आपण रक्षक करायचं आणि समुद्रातलं हे जे जीवन आहे ते कसं सुस्थितीत आणता येईल ह्याच्यावर आपण 20 वर्षापूर्वी प्रयोग चालू केला होता आणि तो आता चांगल्या सक्सेस लेवलला आपण पोहोचलेला आहे. तर त्यातलं हे जे आहे की आपण नुसतंच कासव घेतलेलं नाही आहे तर समुद्रातले बाकीचे पण जीव जे आहेत, जसे डॉल्फिन असतील, व्हेल असतील किंवा फिनलेस पॉरपॉइंट्स असतील, असे अनेक जे प्राणी आहेत की ज्या मानवामुळे ज्यांना त्रास झालेला आहे तर तो कसा कमी करता येईल आणि त्यांचं नंबर्स म्हणजे जी संख्या कमी झालेली होती ती कशी वाढवता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न करत आलेलो आहोत. तर आपल्या किनारपट्टीला साधारणपणे 4 कासव ही सापडत होती की ऑलिव्ह रिडले आहे, हॉक्सबिल आहे, ग्रीन टर्टल आहे आणि एक पूर्वी लेदर बॅग सापडत होतं ते आता सापडत नाही आहे. आणि मागच्याच आठवड्यात आपल्याला 5वं एक सापडलेलं आहे की लॅगर हेड नावाचं एक टर्टल आपल्याला सापडलेलं आहे. ते कदाचित या स्लाइडमध्ये इन्क्लूड करता आलेलं नाही आहे कारण ते आत्ताच 4-5 दिवसाखालीच ते सापडलेलं होतं. तर ते ज्युवेनाईल सापडलं होतं, म्हणजे छोटं सापडलेलं होतं. तर आपण एक 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 कासवांची ओळख करून घेऊ आणि कसं संवर्धन करत गेलो आपण ते पाहतोय. नेक्स्ट स्लाइड सर, पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसेल आता. हाँ, हे जे आहे हे पहिलं कासव, आपल्या पहिलं कासव जे आहे हे आपल्या स्लाइड मध्ये दिसतंय, ते ऑलिव्ह रिडले नावाचं हे जे कासव आहे हे आपल्या किनारपट्टीला मोठ्या प्रमाणात सापडत होतं. पण आता आता त्याची संख्या आपण एक नॉर्मलला आणलेली आहे, मध्यंतरीच्या काळात ते खूप कमी झालेलं होतं. तर हे ऑलिव्ह रेडले नावाचं कासव आहे, हे आपल्याकडं अंडी घालायला सुद्धा येतात आणि हे तसं बघितलं तर साधारणपणे 50 ते 60 किलो वजनापर्यंत ही आपल्याकडं सापडलेली आहे. हे पूर्ण मोठं झालेलं कासव आहे. ऑलिव्ह हे त्याच्या रंगावरनं नाव पडलेलं आहे आणि रिडले हे सायंटिस्ट आहे की ज्यानं ऍक्च्युली त्याचं नामकरण केलेलं आहे. नेक्स्ट स्लाइड सर, हा त्याचा प्रवास मार्ग आहे. हा काही आपल्याला विशेष हे नाही आहे की जगभरात ते कासव दिसतात पण संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळं त्याचं कॉन्झर्वेशनचं काम जगभर चालू झालेलं आहे. जे डार्क निळ्या रंगामध्ये दिसतंय, साधारण जांभळट रंग, तो त्याचा प्रवास मार्ग आहे. जगात कुठल्या कुठल्या ठिकाणी हे कासव सापडतात ते आपल्याला या स्लाइडवरनं अंदाज. नेक्स्ट स्लाइड, हे त्याची ज्युवेनाईल स्टेज आहे ऑलिव्ह रिडलेचीच. छोटं असताना हे कासव असं दिसतं. ही मादी आहे, ही अंडी घालण्यासाठी आलेली होती, तेव्हाच हे घेतलेलं छायाचित्र आहे. नेक्स्ट स्लाइड, हा हे दुसरं कासव आहे हॉक्सबिल नावाचं, की हे आपल्या भागात फक्त चरण्यासाठी येतात, हे अंडी घालायला आपल्या भागात येत नाही. याचं नाव हॉक्सबिल पडण्याचं कारण हे काय आहे, हॉक्स म्हणजे ससाणा आपण जसं म्हणतो आणि बिल म्हणजे चोच, तर त्याच्या चोचीप्रमाणे, ससण्याच्या चोचीप्रमाणे याचं तोंड असतं हे आपल्याला ह्याच्यात दिसतच आहे. आणि हे कासव असं आहे की फक्त फिडिंगसाठी आपल्याकडे, हे सगळ्यात छोटं कासव आहे जे आपल्या भागामध्ये सापडतं, आपल्या किनारपट्टीला सापडतं. हे रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्या दोन्ही किनारपट्टीलाही सापडतं. हे फक्त फिडिंगसाठी येतात, म्हणजे खाण्यासाठी, आणि अंडी आपल्या ह्या भागात घालत नाहीत ती कासव. तर हे दुसरं कासव आहे जे आपल्या भागात सापडतं, ते हॉक्स बिल नावाचं. नेक्स्ट स्लाइड, हा त्याचा प्रवास मार्ग आहे. जे डार्क जांभळ्या रंगात दिसते की या ठिकाणी हे कासव सापडतात.
जगामध्ये. नेक्स्ट, हे अगदी छोट अवस्थेत असताना हॉक्सबिल, हे तुम्हाला दिसत असेल की याच्यामध्ये त्याची चोच दिसते अगदी क्लिअरली. हे का आहे, कसं आहे ते मी पुढच्या भागात तुम्हाला दाखवणारच आहे. तर हे एक कासव असं आहे की छोटं असताना त्याचे प्रत्येक शेल्स म्हणजे पाठीवरचं जे कवच आहे ते आपण जशी कौलं शाकारतो किंवा घरावर कौलं आपली घातलेली असतात त्या पद्धतीत ह्याची खवले असतात, आणि जसं जसं मोठं होत जाईल तसे हे खवले सगळे एकत्र येऊन एकच कवच तयार होतो. फक्त एकमेव कासव असं आहे की लहानपणी ह्याचे पाठीवरचे शेल्स म्हणजे कवच जे आहे ते सुटे असतात, आणि जसं जसं मोठं होईल तसं ते एकत्र येऊन सिमेंटिफाय होतात आणि एकच त्याचं पाठ तयार होतं. ते पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला दिसत. नेक्स्ट स्लाइड सर प्लीज. हे बघा, इथे तुम्हाला दिसतंय की त्याचे प्रत्येक कवच सेपरेट आहेत, आणि नंतर जसं जसं मोठं होईल तसे ते एकत्र होऊन जातात आणि एकच सिमेंटिफाय होऊन जातात. पण हे ह्या कासवामध्ये आपल्याला दिसते. ही सगळ्या स्लाइड ज्या आहेत हे आपल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतच घेतलेल्या आहेत आपण. त्या प्रत्येक स्टेज आपल्या इथं सापडते. त्याचा अर्थ असा आहे की आपल्या इथं अजूनही प्रदूषण कमी आहे, आणि खाण्याचं म्हणजे हे ज्या कासवांना जे विविध कासवांना जे विविध खाणं लागतं ते आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. कारण आपल्याकडं सर्व अवस्था सापडलेल्या आहेत कासवांच्या, म्हणजे सगळ्या जातीच्या सर्व अवस्था छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत. तर हा भाग आपल्याला त्यासाठी योग्य वाटतो, कारण सगळ्या अवस्था सापडणं, कारण प्रत्येक अवस्थेला वेगवेगळं खाणं लागतं आणि ते खाणं आपल्याकडं आहे, आणि हे मोठ्या प्रमाणात आपल्याला ही कासव जाळीमध्ये किंवा अशी वाहून आलेली आढळून येतात. तर त्याचा अर्थच आपल्याला काढू शकतो की अजूनही आपल्याकडचं वातावरण त्यांना पोषक आहे. नेक्स्ट स्लाइड सर प्लीज. हे तिसरं कासव आहे, ग्रीन टर्टल म्हणतात त्याला, म्हणजे हिरवं कासव. तर हे सगळ्यात मोठं कासव आहे आत्ता जे अस्तित्वात आहेत आपल्या किनारपट्टीला, त्यातलं हे सगळ्यात मोठं कासव आहे. ह्याचं वजन साधारणपणे आम्हाला मिळालेलं होतं ते 220 ते 225 किलोपर्यंतची कासवं सापडलेली आहेत. हे सगळ्यात जायंट कासव आहे ग्रीन टर्टल म्हणून, आणि ह्याच्याही सगळ्या अवस्था आपल्याकडे सापडतात छोट्यापासून मोठ्यापर्यंत. हे फिडिंगसाठी येतात, आणि ह्याचं जे अंडी घाल हे जे कासव आहेत अंडी घालण्यासाठी ही कच्छच्या किनाऱ्याकडून पाकिस्तानपर्यंत त्या भागात ही अंडी घालायला जातात, पण फिडिंगसाठी मात्र आपल्या किनारपट्टीला मोठ्या प्रमाणात आढळून येतात. नेक्स्ट स्लाइड सर. हा त्याचा भ्रमण मार्ग आहे, म्हणजे प्रवास मार्ग ज्याला आपण मायग्रेशन म्हणतो. हे पूर्ण जेवढं मोठं आहे तसं ते भर समुद्रातनं सुद्धा प्रवास करू शकतं. हे दिसतंय आपल्याला की डार्क जांभळा पट्टा पूर्ण पृथ्वीभर तुम्हाला पसरलेला दिसतो. हे जगभरात हे मोठ्या प्रमाणात भ्रमण करणारी कासव आहे. नेक्स्ट स्लाइड. हे ज्युवेनाईल आहे, लहान असताना हिरवं कासव असं दिसतं, ह्याच्यापेक्षा छोट्या अवस्था आपल्याकडे सापडलेल्या आहेत, पण त्याच्यात काही फरक जास्त नसतो. तुम्हाला दिसेल मार्बल सारखी त्याची पाठ आहे, ह्याचा ओळखण्याचं कॅरेक्टर आहे, आणि जसं जसं मोठं होत जाईल तसं ते हिरवट कलरचं होत जातं, म्हणून आपण त्याला हिरवं कासव म्हणतो किंवा ग्रीन टर्टल असं नाव पडलेलं आहे. आणि हे पाठीवर तुम्हाला स्केल्स दिसत आहेत मार्बल कलरचे, हे याचं आयडेंटिफिकेशन मेन कॅरेक्टर आहे. नेक्स्ट. ही स्लाइड आपण बॉरो केलेली आहे, आपल्याकडं सापडत नाही, पण हे पूर्वी आपल्याकडं सापडत होतं, ज्याला लेदर बॅक टर्टल म्हटलं जातं. हे जगातलं सगळ्यात मोठं कासव आहे, पाण्यात असू दे किंवा पाण्याबाहेरचं असू दे, हे सगळ्यात मोठं कासव आहे. ह्याचं वजन साधारणपणे 500 ते 600 किलोच्या दरम्यान सापडलेले आहे, आणि हे एकदम जायंट कासव आहे. ह्याचं आपल्याकडे पूर्वी अस्तित्व मिळवत होतं कुर्म नावाच्या, कुर्म म्हणून हे ओळखलं जातो आपल्या किनारपट्टीला, पण आता ते सापडत नाहीये. आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे हे कासव पूर्वी जे आम्ही कुमठेकर नावाचे जे आमच्या भागामधली जे आहेत लोक, तर ती लोक ह्याला देव मानतात, आणि त्यांच्याशी आम्ही जेव्हा संवाद साधला होता तेव्हा त्यांच्यात जे जुने रेकॉर्ड होते त्यांच्याकडं त्याच्यामध्ये ह्याचे उल्लेख आढळलेले आहे. आणि एक कथा अशी सांगितली जाते त्यांच्या घराण्यामध्ये की जेव्हा ते मासेमारी करायला कुमठेकर जायचे समुद्रामध्ये, तर त्यांची पूर्वजांची एकदा नाव बुडाली आणि ते सगळे पाण्यात बुडत होते, तेव्हा एका मोठ्या कासवाने त्यांना पाठीवर घेऊन समुद्र किनाऱ्यापर्यंत आणलं आणि सोडलं, तेव्हापासून ते कुठल्याही कासवाची हत्या करत नाहीत. म्हणजे ही एक आख्यायिका त्यांच्या
घराण्यामध्ये चालत आलेली आहे आणि ती चांगली आहे. जरी काही असली तरी आपल्या संवर्धनाच्या दृष्टीने ती कथा चांगली आहे. तर त्यांच्या घराण्यात मध्ये असा उल्लेख आढळतो की पूर्वी या किनारपट्टीला हे मोठ्या प्रमाणात आढळत होते आणि हल्लीच 2-3 महिन्याखाली असंही रेकॉर्ड मिळालेलं आहे की रायगडच्या किनारपट्टीला याचा एक वावर एकदाच आढळून आलेला होता आता या 2-3 महिन्याच्या खाली. तर तसं हे चौथी जात आहे लेदर बॅग कुर्म म्हणून, हे आपल्याकडे सापडत नाही. आणि मी जे पाचवं म्हणालो होतो की आपल्याकडे हल्लीच सापडलंय, जे पहिलं रेकॉर्ड आपल्याला सिंधुदुर्गमध्ये मालवणपाशी एका मच्छीमाराच्या जाळीमध्ये ते अडकलेलं ते मिळालं होतं, ते लॉगर हेड. लॉगर हेड म्हणजे मोठ्या डोक्याचं, लॉगर दॅट इज लार्जर आणि हेड म्हणजे डोकं, तर मोठ्या डोक्याचं कासव. ऑलिव्ह रिडलेसारखंच थोडंफार दिसतं पण त्याचा कलर वेगळा असतो, थोडासा ब्राऊन असतो. आणि ते आपल्या भागात ज्युवेनाईल अवस्थेत सापडलंय, मोठं अजून सापडलेलं नाही पण छोट्या अवस्था आपल्याकडं आता 2 वेळा सापडल्यात. नेक्स्ट स्लाइड सर. एक मेटिंगचा आहे ह्याच्या बाबतीत तुम्हाला आता मी असं विवेचन करतो की मेल आणि फिमेल हे पाण्यातच मेट करतात कासवांच्या हो, आणि मेल आणि फिमेल ओळखायची कशी, तर मेलचं मी नंतरच्या स्लाइड मध्ये आपल्याला दिसणारच आहे. तर मेलचा पोटाकडचा जो भाग असतो तो खोलगट असतो आणि नराला पुढच्या पंखांना एक एक नख असतात की जी पाठीवर मादीच्या पाठीवर हुक त्यांना अडकून राहण्यासाठी म्हणून, कारण हे समुद्रामध्येच मेटिंग करत असल्यामुळं लाटा असल्यामुळं पाठीवरनं नर घसरून पडण्याची शक्यता असते, त्यामुळं ते घसरू नये आणि ग्रीप फिक्स राहावी म्हणून त्याच्या पुढच्या पंखांना एक एक नखाचं जोडी असते की जे मादीच्या कवच्यामध्ये ते अडकून तरंगू शकतात. दुसरा असं आहे की मादी जी आहे ती साधारण दर 3 वर्षांनी मेट करते, तर दरवर्षी ती मेट करत नाही आणि एक मादी अनेक नरांच्या बरोबर मेट करते, मिलन करते आणि त्यांचे स्पर्म्स साठवून ठेवते आणि दरवर्षी त्यातले सिलेक्टेड स्पर्म्स ती आपल्या अंड्यांबरोबर त्याचं फर्टिलायझेशन करते आणि त्याचं फलित झालं की ती अंडी घालायला किनाऱ्यावर येते. नर कधीही किनाऱ्यावर येत नाहीत, फक्त मादी अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येतात. आणि हे जे मेटिंग चालतं हे पावसाळ्याच्या आधीच सुरू होतं. तुम्हाला किनारपट्टीला ही कासव त्यावेळेस दिसायला लागतात आपल्याकडे जेव्हा अंडी घालायला येणार आहेत तेव्हा. आणि साधारण पावसाळ्याच्या सीझनमध्ये यांचं मेटिंग पूर्ण होतं आणि थंडीच्या सीझनमध्ये आपल्याकडे ती अंडी घालायला किनारपट्टीला येतात. नेक्स्ट स्लाइड. आता खाद्य. मी तुम्हाला म्हणालो होतो की प्रत्येकाचं खाद्य वेगवेगळं आहे. जे ग्रीन टर्टल मी म्हणालो होतो, हिरवं कासव जे आपल्याकडे आता सध्या मोठ्या प्रमाणात सॉरी वजनानं जे मोठं आहे 220 ते 225 किलो ते जे मी म्हणालो होतो, तर ते गार्डनर म्हणजे माळी म्हणून ओळखतो आपण त्याला. आणि ते फक्त आणि फक्त जे समुद्र घास किंवा शेवाळ आपण ज्याला ग्रासेस म्हणतो तर त्याच्यावर जगतं, म्हणजे त्याच्यावर फीडिंग करतं ते. आणि लहान ह्याची लहान अवस्था असते तेव्हा ते मांसाहारी असतं आणि जेव्हा ते मोठं होतं तेव्हा पूर्ण शाकाहारी होतं. आता ह्याचा असा आहे की शेवाळ जे आहेत ही जर अतिप्रमाणात वाढली, कारण आपल्याकडे ते ड्युगॉंग नावाचा प्राणी आहे तो आपल्या किनारपट्टीला दिसत नाहीये, त्यामुळे शेवाळ खाणारे जे आहे ते हे एकमेव कासव आहे आपल्या भागामध्ये आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवणार. जर शेवाळ जर जास्त प्रमाणात वाढत गेलं तर कोरल रिफ्स ज्याला प्रवाळ बेट म्हणतो आपण, तर ती नाहीशी होऊ शकतात. त्यामुळे कंट्रोलही ठेवणं. आता हे शेवाळ जे आहे ते आपल्या जमिनीवरच्या वनस्पतींपेक्षा 3 ते 4 पटीनं मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. एक म्हणजे मोठ्या प्रमाणात ते कार्बन सिंक म्हणून ओळखलं जातं. पण त्यांची जर अति वाढ झाली तर प्रवाळ बेट नष्ट होण्याची शक्यता असते, म्हणून कंट्रोल ठेवण्यासाठी म्हणून हा एक प्राणी आहे आपल्याकडे की जे गवताचं नियंत्रण करतो आणि गवताची वाढ पण होते याच्यामुळे, म्हणजे दोन्ही गोष्टीचं मेंटेनन्स ठेवणार आहे कासव. वरती डाव्या बाजूला एकदम तुम्हाला दिसतंय की जे जेली फिश खाणारे कासव, जे लेदर बॅग मगाशी तुम्हाला म्हणाल होतो कुर्म नावाचं सगळ्यात मोठं, जे 500 ते 600 किलो पर्यंत वाढतं, ते कुर्म नावाचं कासव जे आहे ते फक्त जेली फिश खातं लेदर बॅग. आता हे आपल्याकडून नष्ट झाल्यामुळं आपल्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे जेली फिशचा प्रॉब्लेम ह्या मच्छीमारांना येतोय. हेच जर कासव आपल्याकडे असतं तर ह्याच्यावर नियंत्रण म्हणजे जेलीफिशवर नियंत्रण ठेवणं शक्य झालं असतं, पण आता हे कासव आपल्याकडं अस्तित्वातच नाही,
त्यामुळे जेलीफिशवर नियंत्रण ठेवणं खूप जिकिरीचं झालेलं आहे आणि आपल्याकडे संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. तर म्हणजे बघा, अन्न साखळीमध्ये प्रत्येक प्राण्याचं महत्व कसं असतं. आता हे दुसरं एकदम खाली दिसतंय डाव्या बाजूला, फॉक्सबिल नावाचं, जे मी तुम्हाला म्हणालो होतो की जे ससाणा किंवा घार चोच आपण त्याला जे नाव म्हटलेलं आहे, तर ते जे आहे ते सॉफ्ट अॅनिमल्स वर जगतं. आता सॉफ्ट अॅनिमल्स म्हणजे काय, तर जे जसे स्पंजेस आहेत, सी अॅनिमोन्स आहेत, असे जे मृदू प्राणी समुद्रामधले असतात त्यांना खाणारा हे कासव आहे. आणि हे जे समुद्रामध्ये जे आपण छोटे छोटे डोंगर उतार आहेत अगदी किनारपट्टीच्या जवळ, की ज्याला त्याच्या क्रिवायसेसमध्ये म्हणजे त्यांना जे फटी पडलेले असतात त्याच्यात हे सी अॅनिमोन्स असतील किंवा स्पंजेस असतील, स्पॉन्जेस आपण ज्याला म्हणतो, ते वाढतात. मग ते खाण्यासाठी, तोंड आत जाण्यासाठी म्हणून त्याचं ते चोच सारखं चपट झालेलं आहे तोंड, आणि इझिली ते मग त्या क्रिवायसेसमध्ये जे स्पंजेस वगैरे आहेत ते खातं. आणि ह्या कासवाच्या बाबतीत म्हणजे ह्याच्यावरनं आम्ही प्रबोधन करताना, गावागावातनं प्रबोधन करताना सांगत होतो, कारण पूर्वी कासव का खायचे मोठ्या प्रमाणात, तर ॲफ्रोडायझिक म्हणजे ते शक्तिवर्धक आहे असं एक गैरसमज होता. पण आम्ही हे त्यांना सांगितलं की बघा, कासव हे जास्ती करून विषारी प्राणी खाऊन जगणारे प्राणी आहेत, की जसं जेलीफिश आहे, हे स्पॉन्जेस असतील, सी अॅनिमोन्स असतील, तर त्यामुळं कासवाच्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात विषाचा अंश असतो, तर तुम्ही हे खाऊ नका आणि ते शरीराला चांगलं नाही, कारण मोठ्या प्रमाणात आपल्यामध्ये त्याच्यामुळं इन्फेक्शन होऊ शकतात. तर हा गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही त्यांना हे सांगत होतो. पण स्वतः कासव जे आहेत हे मोठ्या प्रमाणात आपल्याला समुद्रामध्ये हे जे प्राणी आहेत किंवा वनस्पती आहेत त्यांच्यावर कंट्रोल ठेवतात, आणि ह्याच्यावर सुद्धा जगणारे दुसरे प्राणी आहेत मोठे मोठे, जसे शार्क आहेत किंवा ट्युना आहेत किंवा बॅराकुडा सारखे फिश आहेत, तर ते हे फिश जे आहेत हे ह्याच्या मांसावर जगतात. त्यामुळं हे अन्न साखळीतला एक पूर्ण चांगलं चक्र आहे, की प्रत्येक कासवाचं अन्नाचं बिहेवियर वेगळं आहे, खाण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, अन्न वेगळं आहे, आणि ते कंट्रोल ठेवतात त्याच्यावर. नसेल तर काय होऊ शकतं हे साधारण उदाहरण तुम्हाला मी जेलीफिशच्या माध्यमातून सांगितलं. आणि चौथं कासव जे आहे ते ऑलिव्ह रिडले, ते या स्लाइडमध्ये घेतलेलं नाही, त्याला आपण स्कॅव्हेंजर म्हणतो, कारण ते काही पण खातं, म्हणजे मेलेले प्राणी असतील किंवा वीक आजारी प्राणी असतील तर त्यांना ते मासे वगैरे सारखे, तर त्याच्यावर ते उपजीविका करतं. तर हे चार प्रकारचे असे प्राणी, त्यांचं अन्न वेगवेगळ्या प्रकारचं. नेक्स्ट स्लाइड. आता मी जे मगाशी पहिली स्लाइड टाकली होती त्याचं हे एक आहे की ऱ्हासाची कारण म्हणजे कासव का संपत आपल्याकडे आलेली होती. तर एक होतं पहिलं कारण की लोक जेव्हा कासव, मादी कासव किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी यायचं तेव्हा अंडी खायचे आणि कासवही खायचे. दुसरं कारण असं होतं की जाळीत अडकलेली कासव ही गुदमरून मारायची. म्हणजे काय, तर कासवांना श्वास घेण्यासाठी हवेतल्या ऑक्सिजनची गरज असते, पाण्यातला ऑक्सिजन ते घेऊ शकत नाही, त्यामुळं त्यांना तोंड बाहेर काढून हवा घ्यावी लागते. आणि जर ते जाळीत अडकलेले असतील आणि ते जर वॉटर सरफेसला म्हणजे पृष्ठभागावर जर पाण्याचे येऊ शकले नाहीत तर ते श्वसन न करू शकल्यामुळं गुदमरून मरू शकतात. आता असं आहे की तिसरं कारण असं आहे की हे जेव्हा जाळीत अडकतात आणि समजा तरी जे पृष्ठभागावर आले काही कारणाने जाळी पृष्ठभागावर आले, तर ही नायलॉनची जाळी आहे ही आणि समुद्राच्या लाटा, त्याच्यामुळे ही जाळी जी आहे त्याचे धागे जे असतात ते करवतीसारखे शरीराला जखमा करतात, तोडतात, म्हणजे अक्षरशः काही काही जणांचे पाय तुटलेले सुद्धा आम्हाला मिळतात. आता ह्याच ह्याच्यात तुम्हाला दिसतंय की कम्प्लीट शेल त्याचं एवढं कवच जे असतं ते इतकं घट्ट असतं तरी ते नायलॉनच्या जाळ्यांनी कापलं गेलेलं आहे. आता हे कापलं गेल्यानंतर कासव जखमेमुळं मरत नाही तर त्याला होणाऱ्या इन्फेक्शनमुळं मरतं. ज्या जखमा होतात त्याच्यामध्ये मग बॅक्टेरियल किंवा फंगल ग्रोथ होते आणि मग ते आणि त्याच्याशिवाय ह्यांना खाणं न मिळाल्यामुळं डिफेन्स सिस्टीम वीक झालेली असते, त्यांची प्रतिकार शक्ती कमी झालेली असते आणि त्यामुळे ही मरून जातात. तर तुम्हाला पुढच्या स्लाईडमध्ये दिसेल, आता ह्याला मी भूतेज्य मच्छीमारी असं नाव ठेवलेलं आहे. आता भूतेज्य म्हणजे काय, तो घोस्ट फिशिंग. हे अनइंटेन्शनल असतं, म्हणजे ह्याच्यामध्ये कुणाचं इंटेन्शन नसतं की जाळी टाकल्यामुळे याच्यामध्ये कासव अडकतील आणि मरतील असं इंटेन्शन नसतं. पण जेव्हा मच्छीमार जे बांधव असतात हे समुद्रामध्ये मच्छीमारी करताना किनारपट्टीच्या जवळ जेव्हा मच्छीमारी करतात तेव्हा त्यांची जाळी दगडामध्ये अडकते आणि ती निघत नाही, आणि तेव्हा ते
अर्धवट जाळं ते तसंच सोडून देतात किंवा खराब झालेली जाळी समुद्रात फेकली जाते. मग अशा वेळेस ती जाळी जेव्हा दगडात अडकलेली असते आणि त्या दगडामध्ये काही काही कासवांचं अन्न असतं, जसं मी तुम्हाला मगाशी हॉक्सबिल जातीचं कासवाचं सांगितलं की त्या दगडामध्ये जे सॉफ्ट ॲनिमल्स असतात ते खायला येतात, तेव्हा हे ते जाळीत अडकतात आणि मग तिथे ते मरू शकतात किंवा ती जाळी समजा तिथनं सुटली तर हे असे जखमी होऊन मरू शकतात. पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला जखमा दिसतील. तर ते घोस्ट फिशिंग म्हणजे भूतेज जे मच्छीमार आहे, अनइंटेन्शनल असतं, जाळी सोडलेली असते त्याच्यात ते मासे अडकतात, त्यांना खाण्यासाठी कासव येतात, ते कासवं अडकू शकतात. तर हा एक थोडासा आपल्या इथला प्रकार आहे. नेक्स्ट स्लाईड सर. हे बघा, हे मोठी कासव पण अशी जाळ्यामध्ये अडकतात. फक्त वजन त्यांचं जास्त असल्यामुळे ही जाळी घेऊन ते वरती तरंगू शकतात, पाण्याच्या पृष्ठभागाला दिसू शकतात. मग आमचे जे मच्छीमार सगळे बांधव आहेत ते किनाऱ्यावर त्यांना घेऊन येतात आणि मग पुढची प्रक्रिया त्यांना वाचवण्याची चालू होते. नेक्स्ट सर. हे बघा, एका वेळेस तीन तीन चार चार कासव अशी जाळीत अडकतात. फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं या जाळ्यांच्यामुळं. नेक्स्ट स्लाईड. हे बघा, इथं तुम्हाला दिसतंय की पाय कसे कापले जातात जाळ्यांच्यामुळं आणि त्याला इन्फेक्शन होतं. मग आता ही आम्हाला वेळेत कासव मिळाली तर आम्ही वाचू शकतो, कारण ह्याच्यावर मग व्हेटरनरी डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांना ट्रीटमेंट देणं, टाके घालणं, त्यांना सलाईन देणं किंवा अन्न पदार्थ पुरवणं आणि त्यांची एक दोन तीन महिने काळजी घेऊन मग जेव्हा ते सुस्थितीत येतात तेव्हा आपण त्यांना मग समुद्रात सोडतो. तर हे तुम्हाला दिसेल पुढच्या स्लाईडमध्ये सुद्धा तुम्हाला काही दिसते. नेक्स्ट स्लाईड सर. हे बघा, पुढच्या पंख सुद्धा कापलेला आहे, मान्यावर सुद्धा त्याच्या कापायला सुरुवात झालेली होती. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आम्हाला अशी मिळतात कासव की पाय तुटलेले आहेत, कवच तुटलेलं आहे, अगदी वीक झालेले असतात कासव अन्न नसल्यामुळं. तर हे जाळी आपण जी फेकून देतो त्याचे इम्पॅक्ट्स आहेत हे, आणि त्याच्यामुळं ह्या कासवांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, म्हणजे ती मरत आहेत. आणि असे प्रयोग आपण आता करतोय की आता हे त्यातल्या त्यात आपण प्रयोग पुढचा टप्पा असा आहे की मागच्या वर्षी आपण एक पूर्ण पाय तुटलेल्या कासवाला कृत्रिम पाय बसून समुद्रात सक्सेसफुली सोडलेलं होतं. पण हे खूप खर्चिक आहे आणि ते किती सक्सेस पुढे होतंय हे आपल्याला अजून त्याचा अंदाज नाही आहे. त्यामुळे निदान आपल्याला ही समुद्रात जाळी टाकू नये आणि दिसली जाळी तर बाजूला काढून ठेवावी. मच्छीमार सुद्धा आता तेवढ्या प्रमाणात प्रबोधन त्यांचं झालेलं आहे आणि ते सुद्धा इतर ठिकाणी प्रबोधन करतात, पण तरी सुद्धा आपल्या भागातले नाहीत पण अजून साऊथ भागातून म्हणजे कर्नाटक असेल, गोवा असेल, केरळ असेल, तर तिकडच्या जेव्हा पावसाळ्याच्या दिवसात लाटा सुरुवात होतात तेव्हा जाळ्या आपल्याकडे वाहून येतात. तर ह्याचं अजून मोठ्या प्रमाणात प्रबोधन होणं गरजेचं आहे की समुद्रात जाळी टाकू नये, त्याचे फार दुष्परिणाम आहेत. मासे असू देत, कासव असू देत, डॉल्फिन असू देत, ह्या पक्षी असू देत, ह्या सगळ्यांना धोका आहे. नेक्स्ट स्लाईड. आता मी अंडी तुम्हाला म्हणालो होतो की अंड्यांच्या बाबतीत आता इथे आपण तुम्हाला डिटेल सांगतो की एक मादी दरवर्षी एका सीझन मध्ये तीन ते चार वेळा किनारपट्टीवर अंडी घालायला येते. एक मादी एका सीझन मध्ये म्हणजे साधारण 5-6 महिन्यामध्ये, जे नोव्हेंबर डिसेंबर पासून अंडी घालायला येते ते मार्च पर्यंत साधारण अंडी घालतात, तर या कालावधीमध्ये ती 3-4 वेळा अंडी घालायला किनारपट्टीला येते आणि एका वेळेस एका खड्ड्यामध्ये ती 100-125 अंडी घालते. ही अंडी साधारण टेबल टेनिसच्या बॉलच्या आकारा एवढीच असतात, ती घट्ट नसतात कोंबडीच्या अंड्यासारखी, ती इलॅस्टिक असतात म्हणजे खूप अशी मऊ असतात, कारण अंडी घालताना साधारणपणे मादी रात्री किनारपट्टीला येते, योग्य जागा हुडकते, अशी जागा हुडकते की जिथे वादळाच्या किंवा कुठल्याही लाटा येणार नाहीत, तर त्या भागात ती खड्डा खोदायला सुरू करते. मागच्या पायाने ती साधारणपणे वाळूमध्ये 60-70 सेंटीमीटरचा गोल खड्डा खोदते आणि त्याच्यामध्ये अंडी टाकते. आता ही अंडी पडताना वरून साधारण 40-50 सेंटीमीटरवरनं पडत असतात, ती जर कोंबडीच्या अंड्यासारखी घट्ट असली असती तर एकमेकावर आपटून ही फुटली असते, तर ते एक कारण आहे. आणि दुसरं कारण असं आहे की वाळूखाली
पूर्ण दाबले जातात, त्यामुळे त्याच्यावर प्रेशर येऊन फुटू नयेत म्हणून सुरुवातीला ही इलॅस्टिक असतात अंडी. आणि हे तुम्हाला दिसतात की आकार दिसतोय त्यांचा, आणि थोडीशी तुम्हाला काही काही ठिकाणी ती दबलेली दिसतात, म्हणजे ते रबर त्यांचं कवच असतं ते रबरासारखं असतं. तर ती रात्री येते, खड्डा खोदते 60-70 सेंटीमीटरचा आणि अंडी घालते, त्याच्यावर परत वाळू टाकते, मागच्या पायाने परत ते दाबते आणि ती निघून जाते. त्याची काळजी ही निसर्गता घेतली जाते. अंड्याला साधारणपणे 27 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर जर राहिलं तर नर आणि मादी यांची संख्या चांगल्या समप्रमाणात येते. जर टेम्परेचरमध्ये व्हेरिएशन आलं, जे हल्ली यायला लागलेलं आहे, म्हणजे जेव्हा मार्च एप्रिलचा महिना असतो किंवा नोव्हेंबर डिसेंबर नंतर जेव्हा टेम्परेचर वाढायला चालू होतं आपल्याकडे, तेव्हा किनारपट्टीला काही काही भागामध्ये अति टेम्परेचर पोहोचलेलं होते. 2-3 वर्ष आम्ही अभ्यास करतोय. तर अंडी उबवण्यासाठी 54-55 दिवसाचा कालावधी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यात लागतो. इथल्या वाळूवर त्याच्या रंगावर अवलंबून असतं. तर साधारण 54-55 दिवस लागतात. पण ह्या टेम्परेचर बदलामुळं हे हल्ली 2 वर्ष आम्ही बघतोय 45-46 दिवसातच पिल्लं तयार व्हायला लागली. आता झाली तर वाईट नाही आहे, चांगलंच आहे, पण त्याच्यात तोटा काय होतो तुम्हाला सांगतो. जर टेम्परेचर जास्त झालं 30 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत किंवा त्याच्या पुढे 1 डिग्री वाढलं तर अंड्यातनं सगळ्या माद्या तयार होतात. आणि टेम्परेचर 27 डिग्रीच्या जर खाली गेलं तर त्यातनं सगळे नर तयार होत. म्हणजे हे टेम्परेचर डिपेंडंट आहे यांचं, नर आणि मादीचं. आता जर नुसत्याच माद्या तयार होत गेल्या तर तो रेशो बिघडतो आणि पुढे पॉप्युलेशन त्यांचं मेंटेन करण्यासाठी सुद्धा ते उपयोगाचं नाहीये. मग आता याच्यात तुम्हाला दिसेल की आपल्याला टेम्परेचर ठीक आहे, आपण इथलं मेंटेन करू शकू किनारपट्टीचं, पण समुद्रातलं काय, 1 डिग्री जरी टेम्परेचर मध्ये कंट्रोल बिघाड झाला तर मोठ्या प्रमाणात कोरल्स असतील, म्हणजे प्रवाळ बेट असतील, त्याच्यात जगणारे जीव जंतू असतील, आणि ही सगळी अन्न साखळी मोडून पडण्याच्या बेतात आहे. त्यामुळे टेम्परेचर मेंटेन करणं, आता हे जे क्लायमेट चेंज आणि आपण आता बघतोय की कालपर्यंत ज्या काही दुर्घटना आपल्या कोकण किनारपट्टीला सगळ्या घडलेल्या आहेत, तर तो विषय फार मोठा आहे, तो आपण नंतर कधी वेळ मिळाल तर बोलू. पण टेम्परेचरचा परिणाम हा इथं तुम्हाला सांगतो की टेम्परेचर जर 2 डिग्री सेंटीग्रेड जरी जमिनीचं बिघडलं तरी मादी आणि नरांच्या संख्येमध्ये फार फरक मोठ्या प्रमाणात पडतो. त्यामुळं किती त्याला मेंटेनन्स ठेवावा लागतो हा ठीक आहे, आपण जमिनीवरचं कंट्रोल करू शकतो कारण त्याला आपण सावली आणू किंवा आणखीन शेड्स तयार करता येत, पण समुद्रातलं टेम्परेचर आपण कंट्रोल करू शकत नाही. तर हे घरट्याच्या बाबतीत झालं. पुढच्या चित्रात तुम्हाला दिसेल घरटं कसं आहे. नेक्स्ट स्लाइड. हा, मध्यंतरी हे तुम्हाला दाखवते की ते नैसर्गिक जे भक्षक जे आहेत ह्या अंड्यांचे आणि पिल्लांचे, ते कोण आहेत. तर पक्षी आहेत, प्राणी आहेत. आता प्राणी कोण आहेत, तर त्याच्यामध्ये जास्त करून मानवाने तयार केलेले प्राणी आहेत. मांजर आणि कुत्री, ही भटकी कुत्री, ही किनारपट्टीला मोठ्या प्रमाणात फिरत असतात. आणि जेव्हा मादी कासव अंडी घालायला येतं, अंडी घालून निघून जातं, किंवा अंडी घालताना सुद्धा त्या कासवाला मादीला ती कुत्री त्रास देत असतात, किंवा अंडी घालून गेल्यानंतर सुद्धा खड्डा खोदून ती कुत्री अंडी खायचा प्रयत्न करतात. मांजर मोठ्या प्रमाणात तिथे असतात. जेव्हा ही पिल्लं बाहेर पडतात तेव्हा आधी ठीक होते अन्न साखळी, की जेव्हा हा त्रास नव्हता कुत्र्यां मांजराचा, तेव्हा नैसर्गिक पद्धतीनं ह्यांना खाणारे कोण होते, तर दिवसा असतं तर हे पक्षी खातात, आणि रात्रीच्या वेळेस कोण असतात, तर साधारण कोल्हे असतील, तरस असतील, खेकडे असतात, ऊद मांजर असतील. तर हे सगळ्या ह्याचे नैसर्गिक शत्रू आहेत या अंड्यांचे आणि पिल्लांचे. तर हे त्यासाठी तुम्हाला दाखवलेली स्लाइड आहे की आपल्याकडे पक्षी आहेत, खेकडा आहे, कासव पकडून घेऊन जातात आणि ते खातात. आपण बऱ्याच वेळा टीव्हीवर पण बघत असो कधी कधी नॅशनल जिओग्राफी वगैरे सारख्या याच्यात, तर तुम्हाला त्यात दिसत असेल. पण आता आपण जे चळवळ चालू केलेली आहे, जे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हे कासव मित्र आपल्याकडं आपण जे आहेत, तर त्या चळवळीमुळे एक झालेलं आहे की 100% पिल्ल आपण संरक्षित करू. जे अंड्यातनं बाहेर पडतात त्यांना सुरक्षितपणे समुद्रात सोडलं जात. आता पुढे समुद्रात जे आहे ते फार मोठ्या प्रमाणात मग माशांच्याकडनं खाल्ले जातात किंवा आणखीन त्यांचे कोण असतील, ती नैसर्गिक साखळी चालू होते.
पण जमिनीवर जे घडत होतं की पूर्णतः ती माणूस तरी खायचा किंवा त्याचे त्यांनी सांभाळलेले प्राणी ते खात होते, तर त्याच्यामुळे 0% जे रिझल्ट होता तो आपण आता 100% समुद्रापर्यंत नेलेला आहे. आता समुद्रातला आहे तो नैसर्गिक आहे, तो त्याच्या जीवावर जे जगतील ते मोठे होतील ते आहे. पूर्वी हा आकडा 10,000 होता, आता तो आकडा 1,000 पर्यंत आलेला आहे. म्हणजे 1,000 पिल्लं जेव्हा जातात तेव्हा 1 पिल्लू मोठं होऊन किनाऱ्यावर परत. नेक्स्ट स्लाइड हे बघा, हे दाखवलंय की मोटर बोट म्हणजे स्पीड बोट आहेत आपल्या, त्याच्यामुळे सुद्धा कसे पंख वगैरे तुटलेले आहेत कासवांचे पाय वगैरे, तर त्याचं हे एक चित्र आहे. आणि खालच्या स्लाइड मध्ये तुम्हाला उजवीकडे दिसतंय की शार्क मासा कासवावर जगतोय, म्हणजे हे ग्रीन टर्टल आहे त्याला खाताना शार्कचा तो फोटो घेतलेला आहे. नेक्स्ट स्लाइड हे अशा प्रकारचे कवच तुटले जातात, म्हणजे मोटर बोट किंवा स्पीड बोट जे आहेत त्यांचे पंखे लागून किंवा जाळीनं कापले गेलेले हे खाल उजव्या बाजूचं जे आहे ते जाळीमुळे कापलं गेलेलं आहे. तर हे खूप मोठे वाईट परिणाम हे कासवांवर होतात. आता एक तुम्हाला दिसत असेल की कासव वयात येण्यासाठी साधारण 15-20 जातात, म्हणजे जेव्हा ते अंडी घालण्याचे सक्षम होते किंवा प्रजननासाठी सक्षम होतात. आणि एक मोठं कासव जर असं मेलं तर एक लक्षात घ्या की आपण 10,000-20,000 पिल्लं गमावलेली आहे. कारण एक मोठं कासव व्हायला साधारणपणे एक जगायला 1,000 कासव मरावला, पिल्लं ही सोडली तर एक साधारणपणे कासव त्यातलं जगतं. मग अशी जर 15-20 गेली असतील आणि एक मोठं कासव 20 मेलं तर विचार करा की 20,000 पिल्लं आपण गमावलेली आहेत. तेव्हा हा विचार आपल्याला केलेला पाहिजे की आपण जेव्हा समुद्रात स्पीड बोटी घेऊन टुरिझम करतो वगैरे तर हा विचार आपण केला पाहिजे. नेक्स्ट स्लाइड आपल्याला काही शोक असतात जेव्हा पैसा अति येतो आपल्याकडे तेव्हा आपण अशी काही गोष्टी असतात की खवले मांजर असेल किंवा वाघाचं कातडं असेल किंवा वाघाचं नख असेल ते आपल्याकडे पाहिजे, हे म्हणजे आपलं शोभेची वस्तू माझ्या घरात पाहिजे, हे आपलं दिखाऊपणाचं एक गोष्ट आहे. त्यात काही अर्थ नाही आहे आणि त्याच्यातनं कुठलंही म्हणजे ते खूप मोठे गैरसमज आहेत की वाघ नख गळ्यात घातल्यानंतर अमुक होईल, अस्वलाची केस आपल्या कमरेला बांधली तर भूत दिसणार नाहीत किंवा काय किंवा भूतबाधा होत नाही, हे सगळे अंधश्रद्धा आहेत, त्यात काही पडण्यात अर्थ नाही आहे. आणि ते 18 कासव घरात असेल तर कोट्याधीश होतो माणूस वगैरे, 22 असेल तर अमुक तमुक. आता आमच्यासारखे जे कासव संरक्षण करणार आहेत त्यांच्या घरात सदैव कासव असतातच, किंवा हे जे समुद्र किनारपट्टीला आपले बांधव आहेत सगळे संवर्धन करणारे त्यांच्या तर घरात 24 हे सांभाळायला ठेवलेली कासव आहेत जी जखमी झालेली असतात. मग त्यात ते कितीतरी श्रीमंत व्हायला पाहिजे, पण असं झालंय का कुठे दिसत नाही आपल्याला, उलट आपला खर्च त्याच्यावर होत असतो संवर्धनावर. त्यामुळं त्या सगळ्या अफवा आहेत आणि असे आभूषण किंवा त्यांचे घरात काही वस्तू ठेवणं हे कायद्याने बंधनकारक आहे, आपण ठेवू शकत नाही. पण आपणही ते सांभाळलं पाहिजे की अशा गोष्टी घरात आपल्या आणू नये आणि लोकांनाही प्रबोधन करणं गरजेचं आहे की बाबा तुम्ही कुठल्याही प्राण्याचा असा अवयव आपल्या घरात ठेवू नका की ज्याच्यामुळं त्या प्राण्यावर जगण्यावर संक्रांत येईल. नेक्स्ट स्लाइड हे आपण गावागावातनं दरवर्षी प्रबोधन करतो त्याची एक स्लाइड आहे की प्रत्येक किनारपट्टीला प्रबोधन वर्ग घेतले जातात, प्रशिक्षण घेतलं जातं आणि प्रत्येक मच्छीमारांना त्याच्याबद्दल अवेअर करतो आपण. आणि आता मोठ्या प्रमाणात हे सगळं मच्छीमारच बघतात, बांधव जे आपले किनारपट्टीला आहेत हेच सांभाळतात. आता पूर्वी त्यांना आपण प्रशिक्षण देत होतो पण आता ते याच्यात तरबेज झालेले आहेत आणि ते सगळं सांभाळतात. नेक्स्ट स्लाइड सर हे त्याचाच एक भाग आहे प्रबोधनाचा. नेक्स्ट प्लीज. ह्यात पोलीस यंत्रणा सुद्धा आहे. आता पोलिसांच्या बाबतीत म्हणजे पोलीस डिपार्टमेंट जे आहे त्यांना तेवढेच अधिकार आहेत ज्याचे फॉरेस्ट डिपार्टमेंटला दिलेले आहेत. तर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे कायदे आहेत ते पोलीस यंत्रणा सुद्धा ते सक्षमपणे राबवू शकते. आणि काही बाबतीत जे स्मगलिंग वगैरे जे केसेस हल्ली आपण बघतोय की पोलीस डिपार्टमेंट सुद्धा ह्या पकडत आहे किंवा ते संरक्षणाच्या दृष्टीनं प्रयत्न करतायत, हे एक अभिनंदनाची गोष्ट आहे आणि ती चांगली आहे, आपल्या अभिमानाची गोष्ट आहे चांगली की
पोलीस डिपार्टमेंट सुद्धा तेवढंच इंटरेस्ट घेत आहे आणि त्यांना तेवढाच कायद्याने सुद्धा अधिकार दिलेला आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हे शाळेतल्या मुलांना सुद्धा आपण प्रशिक्षित करतो, कारण हेच मोठे होऊन पुढे किनारपट्टीवरचे जे हे सगळे आहेत आपले बच्चे कंपनी हेच पुढे सांभाळणार आहे, तेव्हा त्यांना आपण सुद्धा आपण प्रत्येक शाळेतल्या मुलांना किनारपट्टीचे प्रबोधन करत असतो. नेक्स्ट स्लाइड. हा मगाशी मी म्हणालो होतो, तर हे असं घरट करते गोल साधारण पाया मागच्या पायाने आणि त्याच्यामध्ये साधारण हे असे अंड्यांचे थर टाकले जातात आणि नंतर त्याच्यावरती वाळू घालते आणि ते पूर्ण झाकून निघून जाते आणि पूर्ण हे नैसर्गिकरित्या अंडी उबवली जातात. नेक्स्ट स्लाइड. त्याला मग हे प्राणी पक्ष्यांपासून संरक्षण देण्यासाठी आपण हे असं फेन्सिंग करतो, स्वस्तात एकदम जे अवेलेबल साहित्य आपल्याकडं काठ्या असतील फाटलेल्या जाळ्या असतील त्याच्या साहित्यासाठी काही फार असा मोठा आवश्यक खर्च करत नाही आपण, कारण आता लोकांना माहित झालेलं आहे की ह्याला कायद्याने संरक्षण आहे. 1972 जो वाईल्ड लाईफ ऍक्ट आहे त्याच्यानुसार ही कासव शेड्यूल 1 मध्ये आहेत, म्हणजे वर्ग 1 मध्ये घेतलेले आहेत. जसं वाघ शेड्यूल 1 मध्ये पट्टेरी वाघ आपण जो आहे त्याला जेवढं संरक्षण आहे तेवढंच या कासवांना आहे, त्याच पद्धतीनं ह्यांना सगळं संरक्षित केलं जातं. तर हा नियम माहीत असल्या कारणानं आता खाण्याचं प्रमाण कासव मी 0% म्हणत नाही पण 90% तरी कमी झालेलं आहे आणि त्याला आपण फक्त प्राण्यांपासून घरट्याचं संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारची जाळी लावतो आणि जवळच एक झोपडी आपण बांधतो की ज्याच्यामध्ये आपले जे संरक्षक असतात किनारपट्टीवरचे हे जे मच्छीमार बांधव त्यांच्यासाठी आपण एक छोटी झोपडी पण बांधतो. नेक्स्ट स्लाइड. त्याच दरम्यान लोकांचंही प्रशिक्षण घेतलं जातं की कशी कासव आणि घरट्यातनं बाहेर येणार आहेत त्यांना कसं सोडायचं आहे याचंही प्रशिक्षण आपण दरवर्षी करतो. तसेच मच्छीमार बांधव आहेत, फॉरेस्ट डिपार्टमेंट असतं. नेक्स्ट प्लीज. हा तर आता ही स्लाइड मध्ये दिसतंय की तुम्हाला रात्रीच्या वेळेस ही पिल्लं 54 दिवसानंतर घरट्यातून बाहेर यायला लागतात. आता हे रात्री येण्याचं कारण काय, तर हे निसर्गतः रात्री येतात कारण रात्री त्यांना तेवढे शत्रू नसतात जेवढे दिवसा असतात, म्हणजे दिवसा पक्षी मोठ्या प्रमाणात असतात की जे रात्री नसतात, त्यामुळे निम्मे त्यांचे शत्रू रात्री कमी होतात आणि रात्री समुद्रात सुद्धा मासे फिरण्याचं प्रमाण थोडं कमी असतं कारण त्यावेळेस मोठे मोठे शार्क वगैरे सारखे जे प्राणी आहेत ते समुद्रात बाहेर पडतात शिकारीसाठी, तेव्हा बाकीचे मासे जे असतात ते कोरल रिफ्स असतील वगैरे अशा ठिकाणी लपून बसतात, तेव्हा ही निम्मे शत्रू रात्री या कासवांची कमी होतात. आता त्या कासवाच्या पिल्लांना कळतं कसं 60-70 सेंटीमीटर खाली की रात्र झालेली आहे, तर त्याचं असं आहे एक सिंपल कारण आहे की दिवसा ही वाळू तापते आणि त्यावेळेस ती खाली थंड असते आणि रात्री काय होतं की हळूहळू तापमान जे आहे वरचं वाळूचं गरम ते खाली खाली पास होत जातं आणि खालची वाळू गरम होत जाते, तेव्हा रात्री जेव्हा वाळू गरम होते तेव्हा त्या कासवांना जेव्हा जी ऊब जाणवते तेव्हा त्या ते बाहेर यायला सुरुवात होतात त्या उभेनी आणि मग ती समुद्राच्या दिशेने प्रवास करतात. आता ही जी कासव आहेत आपण 54 ते 55 दिवसात येण्याच्या आधी ओळखतो की हे कशी आता 2-3 दिवसात बाहेर येऊ शकतात, तर जेव्हा साधारण 51-52 दिवस पूर्ण होतात तेव्हा अंड्यातनं ही कासवाची पिल्लं बाहेर पडतात आणि ती खड्ड्यात तशीच वाळूमध्ये आतमध्ये असतात की जी हार्डनिंग प्रोसेस म्हणतो आपण, म्हणजे वाळूतनं बाहेर पडल्यानंतर अंड्यातनं बाहेर पडल्यानंतर त्या खड्ड्यामध्ये ती 2 दिवस तशीच असतात आणि त्यामुळं जेव्हा सगळी अंडी फुटतात वाळूमध्ये खड्ड्यामध्ये तेव्हा सरफेसला म्हणजे पृष्ठभागावर एक खड्डा तयार झालेला दिसतो बशीच्या आकाराचा, तेव्हा आम्ही ओळखतो की आता 2-3 दिवसात ती पिल्लं बाहेर येणार आहेत आणि मग रात्री साधारण 3 दिवस आम्ही लक्ष ठेवतो आणि ही पिल्ला अशी बाहेर यायला सुरुवात होतात मग ती गोळा करून समुद्रात सोडली जातात. नेक्स्ट स्लाइड. येत राहतात अशी बाहेर. नेक्स्ट स्लाइड प्लीज. नेक्स्ट.
हे अगदी तळाताचे आपल्या तळातावर सुद्धा छोटी आहे, आपल्या तळातापेक्षा खूप छोटी असतात. आणि बघा की साधारणपणे 20-22 वर्ष त्यांना मोठं व्हायला लागतं प्रजननक्षम बनायला. आणि प्रत्येक कासवाचं वय वेगवेगळं आहे. साधारणपणे जे कासव वयात आल्यानंतर त्याच्या पुढे ती 25 ते 30 वर्ष जगतात. काही कासव 10-15 वर्षात प्रजननक्षम बनतात, जी छोटी आहेत ती लवकर 10 ते 15 वर्षात प्रजननक्षम बनतात, त्याच्या पुढे ती जगतात म्हणजे साधारण 50 वर्षापर्यंत जगतात. आणि जी 20 वर्षानंतर प्रजननक्षम होतात ती त्याच्या पुढे 30 वर्ष 25 वर्ष म्हणजे 55 ते 60 वर्षापर्यंत. हे इमॉर्टल वगैरे काही नाही आहे, कासव मरतात, त्यांचं वय 60-65 साधारण 70 वर्षापर्यंत मॅक्झिमम आहे त्या समुद्रातल्या कासवांचं. त्यामुळं इमॉर्टल वगैरे असं काही नाही आहे. आणि हे अगदी तळहाता एवढी छोटी असतात. आणि जेव्हा मादी मोठी होते तेव्हा ती ज्या किनाऱ्यावरनं ती गेलेली आहे समुद्रात छोटी असताना त्याच किनाऱ्यावरती अंडी घालायला आहेत. आता हे कसं शक्य आहे, तर एक मॅग्नेटिक फील्ड त्यांच्या डोक्यामध्ये जेनेटिकली हेरिडेट होतं, म्हणजे निसर्गदत्ता अनुवंशिकरित्या त्यांच्या मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते त्यांच्या डोक्यामध्ये स्थिर असतं, हे प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे. आणि त्या मॅग्नेटिक फील्डनुसार ते ट्रॅव्हल करतात. आणि मोठे जरी झाले तरी ते मॅग्नेटिक फील्ड डोक्यामध्ये फिट असल्यामुळं ते बरोबर त्या मॅग्नेटिकला त्या ठिकाणी त्या किनाऱ्यावर ती मादी 20-25 वर्षानंतर परत येते अंडी घालण्यासाठी. तर हे म्हणजे काय आश्चर्य आपण ठीक आहे, पण शेवटी त्याच्या पाठीमागे सायन्स पण आहे. नेक्स्ट स्लाइड सर. आता नर आणि मादी ओळखण्यासाठी एक छोटी स्लाइड आहे तुम्हाला दाखवतो की छोट्या लहान असताना नर मादी ओळखता येत नाही असं म्हटलं जातं, पण तरी त्यातनं काही कॅरेक्टर्स दिसतात. आता हे जे आहे ते मी म्हणालो की हे मादी आहे कासव, कारण याची शेपटी तुम्हाला दिसत नाही आहे. ते पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसेल. नेक्स्ट स्लाइड सर. याच्यात तुम्हाला शेपटी दिसते साधारण पाठीमागे. तर हे नर आहे आणि पुढच्या पंखांना त्यांना एक एक नख असतं. तर हे जे दोन स्लाइड मधला फरक तुम्हाला साधारण समज असेल की शेपटी दिसत नाही ती मादी, शेपटी दिसतोय तो नर. नेक्स्ट स्लाइड सर. आता मी तुम्हाला म्हणालो होतो की आमचे स्थानिक जे मच्छीमार आहेत हे पूर्णपणे याच्यामध्ये इन्वॉल्व्ड आहेत. अशा किनाऱ्यावर जर त्यांना समुद्रामध्ये कुठे जाळीमध्ये अडकलेली कासव दिसत असतील तर ती किनाऱ्यावर आणणं, त्यांची जाळी कापून काढणं, त्यांना ट्रीटमेंट व्हेटरनरी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार देणं, त्यांचे संगोपन करणं आणि चांगलं सुस्थितीत आल्यानंतर समुद्रात सोडणं, परत अंड्यांचं संरक्षण करणं, पिल्लांना व्यवस्थित समुद्रात सोडणं, ह्याबद्दल वन खात्यातर्फे त्यांना काही मोबदला दिला जातो. पण हे आवड असल्याशिवाय आणि त्यांना बराच वेळ ह्यासाठी द्यावा लागतो, फार मोठे कष्ट ह्या कम्युनिटीने उचलले आहेत. आपले जे लोकल फिशरमन आहेत, जे पारंपरिक मच्छीमार आहेत, त्यांचा फार मोठा सहभाग आहे. तर त्याची जी एक स्लाइड आहे की असं किनाऱ्यावरनं, आणि आपल्याकडे फार मोठं कुठले साहित्य असे जसे परदेशामध्ये वेल इक्विप्ड सगळं साहित्य दिलं जातं तसं आपल्याकडे नाही आहे. ऑड कंडिशन्समध्ये सुद्धा ही लोक काम करतात, त्यामुळे फार त्यांचं मोठं कौतुक आहे. नेक्स्ट स्लाइड. हे मोठी कासवाशी किनाऱ्यावर आणणं, ते जाळीत त्यांची कापून काढणं आणि त्यांना ट्रीटमेंट देऊन परत समुद्रात सोडणं, हे त्याचा काही भाग त्यातले एक ऍक्टिव्हिटीचा घेतलेला फोटो. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट. फार मोठी कासव असतात, वजनही खूप असतं, मॅन पॉवरही मोठी लागते. हा, तुम्हाला आता मी जे नर कासव कसं ओळखायचं त्यासाठी ही स्लाइड चांगली. त्याचा बघा पोटाकडचा भाग खोलगट आहे आणि शेपटी दिसते. आता ह्याच्यात तुम्हाला नख दिसतील नाही दिसतील, पुढच्या फ्लिपरला एक एक नख असतं, पण पोटाकडचा भाग पूर्णपणे खोलगट दिसतोय. कारण मादीची पाठ जी असते ती तुम्हाला गोलाकार दिसेल, मग त्याच्यावर जर त्याला माउंट व्हायचं असेल तर स्लाइडिंग होऊ शकतं, म्हणजे घसरू शकतात, त्यामुळं हा पोटाकडचा भाग खोलगट झालेला दिसतो. नेक्स्ट स्लाइड. हे उचलताना दिसतंय कासव, वजन साधारण हट्टे खट्टे लोक आहेत पण जोर किती लावावा लागतोय. खूप मोठी मोठी कासव असतात. नेक्स्ट स्लाइड.
ही बरं झाल्यानंतर समुद्रात परत सोडतानाच आहे. नेक्स्ट स्लाइड. ही सगळी मंडळी किनारपट्टीवरची आहेत, ते सहभागी असतात. नेक्स्ट स्लाइड. हे वेगवेगळ्या आपण किनाऱ्यावर असे प्रबोधन घेतो जेव्हा कासव सोडायचे असतात तेव्हा त्या किनारपट्टीवर वेगवेगळ्या लोकांचं प्रबोधन पण केलं जातं. हे काही रोटरी क्लबच्या माध्यमातून सुद्धा आपण हा फोटो जो आहे ह्याच्यात हे नर कासव दिसतंय तुम्हाला, शेपटी त्याची लांब दिसते. हे पण हिरवं कासव आहे, खूप मोठं होतं, हे 250 किलो पर्यंत सापडलेलं होतं. नेक्स्ट स्लाइड. ही कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट जी म्हटलं की कुटुंबाच्या कुटुंब याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत संरक्षणामध्ये, त्यांनाही आता जे म्हणजे मागाशी आपण जे 3C हा शब्द वापरला होता, कंज्युमर कन्वर्शन ऑफ कंज्युमर्स इंटू कॉन्झर्वेटर्स, जे उपभोक्ते होते त्यांनाच आपण संरक्षक बनवलेला आहे आणि त्यांना हा वेगळा आनंद आलेला आहे. आणि याचा एक ह्यांना इन्व्हॉल्व कसं करायचं तर त्याचं एक वेगळं शास्त्र आपण हे केलेलं होतं की त्यांच्या नकळत त्यांना इन्व्हॉल्वमेंट याच्यात करून घेतली. सुरुवातीला हे रिलक्टंट होते पण नेक्स्ट स्लाइड सर. नेक्स्ट स्लाइड चालू कर. इथं दिसतंय हा हो या स्लाइड मध्ये आपल्याला दिसतंय की जाळीमध्ये जे कासव अडकलेले त्यांची सुटका करण्यासाठी हे सगळे मच्छीमार बांधव असतात, तर त्याचे काही काही क्षणचित्र आहेत जे मगाशीच तुम्हाला मी सांगत होतो. नेक्स्ट स्लाइड. पुढची स्लाइड. हा हे ट्रीटमेंटला कासव जेव्हा जाळीतनं काढलेले असतात तेव्हा ते घेऊन जाताना क्षणचित्र. नेक्स्ट. हे वेगवेगळे अवेअरनेस प्रोग्राम असतील, कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट वाढवण्यासाठी आपण जे सुरुवातीच्या काळात काही केलेले होते, फॉरेस्ट डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट, कृषी विभाग असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून आणि स्थानिक जनता, हे सगळ्यांचं हे त्यासाठी जे स्लाइड्स आहेत. नेक्स्ट. हे काही काही वेगवेगळ्या किनाऱ्यावरच आहे की हे स्लाइड दाखवते की वी आर फ्रेंडली, त्यासाठी सेकंड करतायत लोकांचं. आपण अवेअरनेस वाढवण्यासाठी त्यावेळेस रिवॉर्ड्स पण काही काही द्यायचो, म्हणजे जाळीत कासव अडकलेलं असेल तर 500 रुपये, म्हणजे कासवाची अंडी ठिकाणं दाखवली तर 1000 रुपये वगैरे, असे सगळे पहिले रिवॉर्ड्स घेत होतो. आता हे स्वतःहून करतात सगळं आणि शासनाने सुद्धा आता त्यांना भरघोस मदत करायला चालू केली आहे. ज्यांच्या जाळीमध्ये कासव अडकलेलं आहे, जाळी फाडावी लागली तर त्यांना सुद्धा आता मोबदला मोठ्या प्रमाणात दिला जातो, पंचनामा वगैरे करून, आणि रिवॉर्ड्स पण दिले जातात. नेक्स्ट स्लाइड. हे किनारपट्टीचा मुद्दाहून फोटो घेतलेला आहे असा आपण गुगलवरनं की जास्त कुठल्या ठिकाणी ही कासव अंडी घालतात, तर जिथे खाडी आणि समुद्र आहे तो मधला जो पट्टा असतो म्हणजे वाळू कलर तुम्हाला दिसतोय, आता पिवळं दिसतंय, पांढरट आणि पिवळं, तर पिवळ्या रंगाचं जे दिसतंय तिथं जे शॅडो पडलेली आहे आता सध्या, तर त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कासव अंडी घालतात कारण तिथे टेम्परेचर फार चांगल्या पद्धतीने मेंटेन होतं. ही स्लाइड तुम्हाला दिसेल आता. हा तर इथे दिसतंय तुम्हाला की जो खाडी आणि समुद्र मिळालेला आहे तो भागामध्ये, तर इथे टेम्परेचर मेंटेन केलं जातं कारण हा भाग जसं जसं खोल जाईल तसं ओला असतो आणि वरती कोरडा असतो, त्यामुळे एक चांगलं इन्क्युबेटर त्या भागात असतं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. नेक्स्ट. ठीक आहे, इथून सगळ्या स्लाइड्स आता पुढच्या वेगळ्या आहेत, त्या
ते एलिफंट कॉन्झर्वेशनचे वगैरे, तो आजचा विषय नाही आपला. थँक्यू सर. आत्तापर्यंत जर काही आत्ता झालेल्या स्लाइड्सवर आपल्याला काही प्रश्न असतील तर ते विचारू शकता. हे पुढच्या स्लाइड्स वेगळ्या आहेत, तर इथपर्यंत थँक्यू सर. ओके, थँक्यू व्हेरी मच सर. डॉक्टर नागेश दत्तरदार सर यांनी आपल्याला आज कासव कासवांची ओळख, समुद्री कासव कासवांची ओळख, त्यांचं संवर्धन संरक्षण या संदर्भामध्ये आज गेले ते जो 15-20 वर्ष काम करतायत, आणि त्यांनी आपल्याला या संदर्भामध्ये खूप उपयुक्त अशी माहिती दिली. कासव हे मॅग्रो इकोसिस्टमला सुद्धा किती फायदेशीर आहेत आणि कशा पद्धतीने त्याचं संवर्धन करता येतं. तर आज नागेश दत्तरदार सर यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपल्या महाविद्यालयाच्या वतीने त्यांचं आभार मानतो आणि पुनश्च त्यांचा आभार मानून मी हा त्यांची स्लाइड प्रेझेंटेशन त्यांचं सांगितलं. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. धन्यवाद. आणि ज्यांना कोणाला या संदर्भामध्ये सरांशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर इथे मी खाली त्यांचा ईमेल ऍड्रेस आणि त्यांचा मोबाईल नंबर मी इथे शेअर करतो, त्यामध्ये तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून तुमचे काही प्रश्न असतील किंवा त्यांच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचं सहकार्य आणि सहभाग नोंदवायचा असेल